नमस्कार मंडळी, एकनाथ म्युझिक मेलोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, खूप सुंदर असं आपण भक्तिगीत आज सादर करणार आहोत. जे भक्तिगीत आहे, आम्ही विठ्ठलाचे वारकरी. तर खूप सुंदर आणि खूप भावपूर्ण असं हे भक्तिगीत आहे. कलावती या रागातील हे भक्तिगीत आहे. तर अतिशय भक्तिमय वातावरण करणारं हे भक्तिगीत आहे. तर ते आज आपण हार्मोनियम नोटेशन सहित पाहणार आहोत की हार्मोनियमवरती आपण कसं वाजवायचं आणि कसं गायन करायचं याचा आपण अभ्यास करणार आहोत. तरी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आम्ही विठ्ठलाचे वारकरी, आम्ही विठ्ठलाचे वारकरी. ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई पंढरी, ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई पंढरी. आम्ही विठ्ठलाचे वारकरी, आम्ही विठ्ठलाचे वारकरी, आम्ही विठ्ठलाचे पंढरी. आम्ही विठ्ठलाचे
रे करे आम्ही विठ्ठलाचे वार करे आम्ही विठ्ठलाचे वार करे चालविले जाते जाने सलाईचे चालविले जाते जाने सलाईचे चालविले जाते मित्रांनो, चला तर खूप सुंदर आणि खूप भावपूर्ण अशा या भक्तिगीताचं आपण नोटेशन पाहूया. तर आपण स्वर निवडला आहे, काळी एकचाच स्वर आहे, तर एक स्वराने पेटी मी वरती घेतलेली आहे, तर तुम्हाला पांढरी दोनला वाटेल. तर याचा राग जो आहे तो कलावती नावाचा राग आहे आणि आपण भजने ठेक्यामध्येच हे भक्तिगीत घेतलेलं आहे. कलावतीमध्ये हे पहा, कलावतीचे रागाचे आरोह आणि अवरोह. सा ग प ध नि द सा नि ध प ग सा नि ध सा यामध्ये नी कोमल लागतो आणि म
हा स्वर वर्ज्य आहे, तर काही ठिकाणी याच्यामध्ये मचा पण प्रयोग केलेला आहे, तर तो कसा हे आपण पाहूया. रेचा पण यामध्ये अल्प प्रयोग केलेला आहे, कमी आहे. आता आपण पहिलं कडवं पहिलं चरण पाहूया. आम्ही विठ्ठलाचे वारकरी, हे पहा. आम्ही विठ्ठलाचे इथं आम्ही विठ्ठलाचे साग पधन ध सानी सानी ध पग सानी नि सा हे पहा. आम्ही विठ्ठलाचे वारकरी. व्यवस्थित नोटेशन समजून घ्या. व्हिडिओ थांबून थांबून एकदम स्लो करून पहा. आता पुढे आहे ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी. तर पंडित जितेंद्र अभिषेक यांनी खूप सुंदर असं हे गायलेलं भक्तिगीत आहे, हे पहा. ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी, हे पहा. ठाई ठाई विठ्ठल त्याला ग ग प प ध ध ध. आता पुढे ठाई ठाई पंढरी. ठाई ठाई पंढरी नी 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 ध प ग. ठाई ठाई पंढरी ओके. ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी पुन्हा. आम्ही विठ्ठलाचे वारकरी. आता याचं पुढचं चरण आहे. आता अंतरंग झाले पांडुरंग तुळशी माळ गळा जाहलोनी संग. आता हे पहा. आता अंतरंग झाले पांडुरंग. आता हे पहा. गप धसा धसा सा धसा रे गर गर सा निधप ग. आता अंतरंग झाले पांडुरंग ओके. तर पुढे तुळशी माळ गळा जाहलो निसंग, हे पहा. तुळशी माळ गळा जाहलो निसंग नी 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 ध ध प ग ग ग ध प प प. तुळशी माळ गळा जाहलो निसंग. आता पुढे डोळा चंद्र भागा तीर्थ हे अंतरी. ते सेम टू सेम आम्ही वारकरी, आम्ही विठ्ठलाचे वारकरी त्या नोटेशन प्रमाणे, हे पहा. डोळा चंद्र भागा डोळा चंद्र भागा तीर्थ हे अंतरी. तर आता त्याच्या याच्यानंतरच जे कडवं आहे ते आम्ही ज्ञानदेव आम्ही नामदेव आम्ही एकनाथ आम्ही पुंडलिक. तर हे थोडस वेगळं आहे. यामध्ये मध्यमचा प्रयोग केलेला आहे, मचा, हे पहा. आम्ही ज्ञान देव हे पहा. गप रे गप प. आम्ही ज्ञान देव. आता पुढे आम्ही नाम देव पध मम पध ध. आम्ही नाम देव आम्ही नाम देव. आता पुढे आम्ही एकनाथ आम्ही पुंडलिक, हे पहा. आम्ही एकनाथ नी 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 सा नी द. आम्ही पुंडलिक ध प ग ध प प. आम्ही पुंडलिक आम्ही एकनाथ आम्ही पुंडलिक. आता यापुढे आम्ही होतो तुकया आम्ही होतो तुकया नाचतो कीर्तनी. तर ते सुद्धा आपण आम्ही विठ्ठलाचे वारकरी त्याप्रमाणे. आता हे पहा. आम्ही होतो तुकया
आम्ही होतो तो कया रंग तो कीर्तन। आता यानंतर जे शेवटचं जे कडवं आहे ते चालविले जाते ज्याने जनाईचे तोच फिरवी तो जाते ब्रह्मांडाचे। तर ते सेम टू सेम आपण आता अंतरंग झाले पांडुरंग त्याप्रमाणे शब्द फक्त आपल्याला टाकायचे त्या नोटेशनवर। हे पहा, चालविले जाते ज्याने जनाईचे, चालविले जाते ज्याने जनाईचे तोच फिरवितो जाते ब्रह्मांडाचे, तोच फिरवितो जाते ब्रह्मांडाचे। त्याच्या विना कोण, त्याच्या विना कोण अंतरी बाहेर। आता त्याच्या विना कोण अंतरी बाहेर, ते ठरल्याप्रमाणे आम्ही विठ्ठलाचे वारकरी त्याप्रमाणे आपण घ्यायचे। त्याच्या विना कोण अंतरी बाहेर। आणि पुन्हा रिपीट, ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी, आम्ही विठ्ठलाचे वारे। तर अशा प्रकारे आपण नोटेशन पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच तुमच्या मनातील काही अभंग गवळणी चित्रपट गीतं असतील तर कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।